डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील मालिका तुला पाहतेरीच्या 22 नोव्हेंबरच्या भागात झेंडे सेक्युरिटी गार्डना कोणालाही घराबाहेर पडू देऊ नका, खास करून ईशाला, अशी सूचना देतात. तिकडे विक्रांत सकाळी मायरासोबत सायकलिंग करण्यासाठी बाहेर पडतो, पण त्याच्या अवतीभोवती कडक पहारा असतो. विक्रांत ईशाला सगळ्यांच्या न कळत फोन करतो. ईशा सोबत बोलताना मायराला वाटतं विक्रांत तिच्यासोबत बोलतोय. विक्रांत सोबत बोलून ईशाला खूप आनंद होतो. विक्रांतचा फोन आल्याचं ईशा रुपालीला सांगते. आणि महत्त्वाचं म्हणजे मला एक निनावी फोन आला होता आणि तो विक्रांत सरांबद्दल खूप वाईट बोलत होता, असं ईशा रुपालीला सांगते. पण मला सरांवर विश्वास आहे, असं ईशा म्हणते. तेवढ्यात जालिंदर ईशाला फोन करून पुन्हा विक्रांतबद्दल भडकवतो. दुसऱ्या दिवशी ईशा परीक्षेला जायला निघाल्यावर सेक्युरिटीही तिच्यासोबत निघतो. कॉलेजमध्ये जाण्यासाठी ईशा रिक्षा थांबवते. सगळे रिक्षात बसतात, पण रिक्षा जालिंदर चालवत असतो. विक्रांत ईशाला भेटण्यासाठी कॉलेजमध्ये जात असताना देवळात जाऊन ईशासाठी प्रसाद घेतो. कॉलेजमध्ये सोडल्यानंतर ईशाला पैसे परत करताना जालिंदर तिला एक चिठ्ठी देतो. विक्रांत सरंजामेची प्रत्येक गोष्ट खोटी आहे, त्याचं नाव सुद्धा. त्यामुळे जपून जा रे, पुढे धोका आहे, असं त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं. हे वाचून ईशा संभ्रमित होते. काय खरं काय खोटं यात तिला काहीच कळत नाही. तेवढ्यात तिथे विक्रांतला पाहून ईशा चकित होते. मी तुला परीक्षेच्या शुभेच्छा द्यायला आलोय आणि तुझ्यासाठी प्रसादही आणलाय, असं विक्रांत म्हणतो. ईशा विक्रांतकडे संशयित नजरेने पाहते. विक्रांत तिला प्रसाद देतो आणि शांतपणे पेपर सोडव, असं म्हणतो. तिकडे जालिंदर आपला शत्रू विक्रांत आहे, त्यामुळे ईशाला काही होता कामा नये, असं त्याच्या साथीदाराला बजावून सांगतो. जालिंदरच्या सांगण्यावरून ईशा विक्रांतपासून दूर जाईल का? जाणून घेण्यासाठी बघत रहा झी मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेट्ससाठी फॉलो करा फक्त मराठी बस. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.